निर्मला सीतारमण संसदेमध्ये उभं राहून तिने भाषण केलंय आणि तिने सांगितलंय येणाऱ्या 2 वर्षांमध्ये भारतातल्या सगळ्या पब्लिक सेक्टर गव्हर्नमेंट सर्व्हिसेस सरकारी नोकऱ्या आम्ही बंद करणार आहोत. जर सरकारी नोकरीच बंद होणार आहे तर महार लिहिलेलं सर्टिफिकेट काय चाटणार चाटणार. आणि ही परिस्थिती बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 ला ओळखली होती. 15 ऑक्टोबर 1956 चं भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम 18 पार्ट 3 पेज नंबर 536 वर छापून आहे. जरा जाऊन वाचा. बाबासाहेब लिहितात हे आरक्षण जास्त काळ टिकणार नाही. चंद्र आणि सूर्य असेपर्यंत तुम्हाला ही लोक अधिकार देणार नाही. आणि बाबासाहेब महिलांचं उदाहरण देऊन सांगतात जो पती 2 दिवसानंतर मरणार आहे त्याच्या नावचं मंगळसूत्र का घालायचं. महार व्हायचंय ना मग नवरा टिकेल तर असं महार व्हा. ते आरक्षण मिळणार असेल तर महार नावाचं लॉकेट घाला गळ्यात घाला. जर ते आरक्षणच मिळणार नसेल त्या नोकऱ्याच मिळणार नसतील सांगा एक तरी या देशातल्या एका तरी निवडून आलेल्या रिझर्व सीट वरून निवडून आलेल्या खासदारांनी किंवा आमदारांनी निर्मला सीतारामनच्या या वक्तव्याचा विरोध केला का कुठे. सगळ्या बँका विकल्या जात आहेत. एअरपोर्ट विकलं गेलं. एअर इंडिया विकली गेली. एका तरी आमदाराने खासदाराने याचा विरोध केला का. जर ते आमदार आणि खासदारच रिझर्व सीटसाठी लढत नाही आहे तुम्ही ते सर्टिफिकेट घेऊन कुठे जाणार. म्हणून मी बाबासाहेबांनी तुम्हाला भाऊसाहेब का केलंय याचा संक्षिप्तरित्या आढावा घेऊ इच्छितो. बघा बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण शिक्षण पूर्ण झालं आणि ते भारतात रुजू झाले पुन्हा आले. भारतात आल्यानंतर या देशामध्ये एक प्रमुख घटना होत होती. बाबासाहेब आंबेडकर ज्या काळामध्ये होते त्या काळामध्ये ब्रिटिश राज या देशावर होतं आणि ब्रिटिश सरकारचा एक नियम असायचा दर 10 वर्षांनी त्यांचे जे ऍक्ट असायचे त्यांचे जे कायदे असायचे त्याच्यात बदल करण्याचं काम ब्रिटिश करायचे. 1920 साली एक मोठा बदल या देशात होणार होता आणि तो बदल साऊथ ब्युरो कमिटी आणि सायमन कमिशन करण्यासाठी भारतात येणार होता. त्यापूर्वीच बाबासाहेब आंबेडकरांचं भारतात आगमन झालं आणि बाबासाहेबांच्या हे लक्षात आलं की सायमन कमिशन भारतात येणार. आज 2 ऑक्टोबर आहे. गांधींचा उल्लेख केला नाही तर भाषण पूर्ण होणार नाही. ज्यावेळेस बाबासाहेबांना लक्षात आलं की सायमन कमिशन या देशात येणार आहे आणि या देशातल्या लोकांसाठी ते काही कायदे देणार आहे कायदे करणार आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांनी या सायमनची भेट घेण्यापूर्वीच गांधींनी सायमनची भेट घेतलेली. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या रायटिंग अँड स्पीचेस मध्ये गांधींच्या भेटीला सायमन आणि गांधींची छुपी भेट या टायटलवर बाबासाहेब लेख लिहितात. गांधी सायमनला उघड उघड भेटायला गेले नाही मागच्या दाराने गेले. मागच्या दाराने गांधी सायमनला भेटायला गेला आणि सायमनला विचारलं की सायमन तुझं भारतामध्ये स्वागत आहे पण तुम्ही भारतामध्ये काय अधिकार देणार आहात येणाऱ्या कायद्यांमध्ये काय बदल करणार आहात ते जाणून घेण्यासाठी मी आलेलो आणि जे काही बदल तुम्हाला करायचे असतील ते तुम्ही करा पण आमच्या धर्मात इंटरफेअर करायचं नाही. सायमन म्हणाला आम्हाला काय घेणं देणं तुमच्या धर्माशी. आम्ही फक्त येणाऱ्या काळामध्ये या देशातल्या लोकांना काय काय अधिकार मिळाले पाहिजेत त्याचा अभ्यास करायसाठी आम्ही आलेलो आणि येणाऱ्या काळामध्ये या देशातल्या लोकांना मतांचा अधिकार आम्ही बहाल करणार आहोत. गांधी म्हणाला ठीक आहे जर तुम्ही या देशातल्या लोकांना मतांचा अधिकार देणार असाल तर केवळ 3 वर्गांना मतांचा अधिकार तुम्ही द्या. सायमनने विचारले कोणते 3 वर्ग. गांधी म्हणाला की या देशामध्ये जी लोक 8वी पास आहे जी लोक शिक्षित आहेत आणि 8वी पास झाल्याचा पुरावा दाखवू शकतात अशाच लोकांना मतांचा अधिकार द्या. दुसरा वर्ग जे लोक टॅक्स भरतात प्रॉपर्टी टॅक्स इन्कम टॅक्स जी लोक भरतात
ज्यांच्याकडे या पावत्या आहेत त्यांनाच मतांचा अधिकार द्या. आणि तिसरा वर्ग या देशातले राजे आणि महाराजे संस्थानिक त्यांनाच मतांचा अधिकार मिळाला पाहिजे. काय म्हणून मला ठीक आहे आम्ही याच लोकांना मतांचा अधिकार देऊ. बाबासाहेब आंबेडकरांना गांधीच्या या छुप्या भेटीचं हे सगळं प्रकरण माहीत होतं आणि गांधींनी काय मागणी केली आहे हे बाबासाहेबांच्या लक्षात आलं. बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांसमोर गांधीला भेटायला सायमनला भेटायला लागले. सगळ्यांसमोर गांधी मागच्या दाराने गेला, बाबासाहेब डंके की चोट पर सायमनला भेटायला गेले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सायमनला सांगितलं की गांधीच्या मागणीनुसार जर तुम्ही देशामध्ये मतांचा अधिकार देणार असाल तर आमच्या एकाही व्यक्तीला मतांचा अधिकार मिळणार नाही. सायमनने विचारलं कसं मिळणार नाही आम्हाला जरा सांगा. बाबासाहेबांनी सांगितलं मनुच्या कायद्यानुसार मनुस्मृतीनुसार आम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकारच नाही. जर शिक्षण घेण्याचा अधिकारच नसेल तर आठवी पास झाल्याचा पुरावा आमची लोक कुठून दाखवतील. मनुस्मृतीनुसार आम्हाला नोकरी करायचा अधिकार नाही, आम्हाला पैसे कमवण्याचा अधिकार नाही, आम्हाला जमिनी विकत घ्यायचा अधिकार नाही, आम्हाला जमिनी ठेवण्याचा अधिकार नाही. आमच्याकडे जमिनीच नसतील, पैसाच नसेल तर पैशावर कर भरल्याची पावती, जमिनीवर कर भरल्याची पावती आमच्याकडे कुठून असेल. आमच्याकडे ही सगळी डॉक्युमेंट दस्तावेज तुम्हाला दाखवण्यासाठी ना. सायमनने बाबासाहेबांना प्रश्न केला मग जर तुम्हा लोकांना मतांचा अधिकार द्यायचा असेल, तुमच्या लोकांना देशांमध्ये मतांचा अधिकार द्यायचा असेल तर आम्ही काय केलं पाहिजे जेणेकरून सर्वांना मतांचा अधिकार मिळेल. बाबासाहेबांनी सांगितलं की एकतर आम्ही तुम्हाला आठवी पास झाल्याचा पुरावा दाखवू शकत नाही, इन्कम टॅक्सची प्रॉपर्टी टॅक्सची पावती दाखवू शकत नाही, पण एक गोष्ट नक्की सिद्ध करून देऊ शकतो ते म्हणजे आम्ही या देशात जन्माला आलेलो आहोत, दरवर्षी आमचं वय वाढतं, त्यामुळे तुम्हाला जर या देशामध्ये मतांचा अधिकार द्यायचा असेल तर आमच्या वयाच्या आधारावर द्या. सायमनला बाबासाहेबांची बात पटली आणि सायमनने ऍडल्ट फ्रँचाईज नावाचा कलम तयार केला जो आजही भारतामध्ये लागू आहे. आणि या ऍडल्ट फ्रँचाईज नावाच्या कलमाखाली 21 वर्षाच्या प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पुरुषाला मतांचा अधिकार देण्यात आला. हा मतांचा अधिकार केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे या देशात सर्वांना प्राप्त झाला. तो पुढे जाऊन 21-18 हा मतांचा अधिकार मिळाल्यानंतर टिळक नावाच्या ब्राह्मणाने आजूबाजूला महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सभा घेतल्या, संमेलने घेतल्या आणि सभेमध्ये त्यांनी सांगितलं तेली तंबोली आणि कुणभटांना संसदेमध्ये जाऊन काही नांगर हाकायचा, यांना कशाला हवा मतांचा अधिकार, नाव्यांना जाऊन संसदेमध्ये काही केस कापायची, माळ्यांना जाऊन काय संसदेमध्ये बाग बगीचा फुलं फुलवायची, यांना कशाला हवा मतांचा अधिकार. मतांचा अधिकार कोण देतोय? सायमन नावाचा ब्रिटिश. मतांचा अधिकार देऊ नये म्हणून कोण उभं राहतं? गांधी नावाचा बनिया आणि टिळक नावाचा